वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधानांविरोधात उमेदवारी अर्ज दाखल करणारे बडतर्फ जवान तेज बहादूर यादव पुन्हा चर्चेत आलेत. 50 कोटी दिले तर मोदींना मारू शकतो असं या व्हिडिओनं आलेलं आहे आणि त्यामुळं खळबळ माजली आहे. तेज बहादूर यांच्या व्हिडिओनं खळबळ. 50 कोटी द्या मोदींना मारतो. तेज बहादूर यादव यांचा व्हिडिओ व्हायरल. आपल्या विरोधात कट रचत असल्याचा यादव यांचा आरोप. बीएसएफचे बडतर्फ जवान तेज बहादूर यादव यांचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. तुम्ही मला 50 कोटी द्या मी मोदींना मारतो असं आक्षेपार्ह वक्तव्य यादव यांनी या व्हिडिओत केलंय. तुम्ही मोदींना मारू शकता का असा एक प्रश्न एका व्यक्तीनं यादव यांना विचारला. त्याला उत्तर देताना यादव यांनी हे आक्षेपार्ह विधान केलंय. मात्र हा 2 वर्षांपूर्वीचा व्हिडिओ एडिट करून बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप तेज बहादूर यांनी केलाय. मैं आप सभी के सामने आने का मकसद क्या है कि अब बहुत जल्द मेरे और मेरे परिवार की बीजेपी की तरफ से हत्या कराई जाएगी, क्योंकि मुझे बहुत पहले भी धमकियां मिली थी. और जो ये 50 करोड़ का मामला था, मैंने आपको पहले भी कहा था कि बीजेपी के लोगों ने मुझे 50 करोड़ में खरीदने की कोशिश की थी. वही 50 करोड़ जो मेरे मुँह से है, उसको एडिटिंग करके और अलग तरीके से जोड़ा हुआ है. दरम्यान विरोधकांच्या हिंसक योजना पाहून स्तब्ध झाल्याची प्रतिक्रिया भाजपकडनं व्यक्त होती आहे. यही काम अगर एक नामदार के साथ होता, ये तो कामगार प्रधानमंत्री है, मोदी जी कामगार हैं, उनको मारने की साजिश, उनको असैसिनेट करने की 50 करोड़ की साजिश, इस पे विपक्ष की चुप्पी. अगर यही वीडियो किसी नामदार के नाम पे होता तो क्या ये विपक्ष चुप रहती? क्या ये विपक्ष चुप रहती अगर ये नामदार के नाम पे वीडियो होती? बिल्कुल नहीं. वाराणसीतून तेज बहादूर यांनी मोदींविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला होता, तो सुद्धा रद्द झालाय. तर दुसरीकडे भाजप आपल्या विरोधात षडयंत्र रचती असा आरोप तेज बहादूर करतायत. तर तेज बहादूर यांच्या व्हायरल व्हिडिओची पडताळणीही अजून झाली नाहीये, त्यामुळे सत्य काय ते लवकर बाहेर यावं अशी मागणी जोर धरती आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.